नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये एम पी एस सी टॅक्स असिस्टंटच्या नोटिफिकेशनची माहिती घेणार आहो. यामध्ये आपण बघणार आहो टॅक्स असिस्टंटच्या किती वॅकन्सी आहे, परीक्षेची तारीख काय आहे, परीक्षेचा सिलेबस काय आहे, पूर्वपरीक्षा किती गुणांची असणार आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहो. टॅक्स असिस्टंटच्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी एम पी एस सीच्या पोर्टलवर 17 मे 2017 पासून लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. 6 जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पूर्वपरीक्षा दिनांक 20 ऑगस्ट 2017 रोजी महाराष्ट्राच्या 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पद आहे क सहाय्यक गट क. याच्या 296 वॅकन्सी आहे. जर आपण वॅकन्सीचे बायोफिकेशन केले तर खुला म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 127 वॅकन्सी आहे. अजासाठी 42, विजयासाठी 10, भजकसाठी 13, इमावासाठी 63, अजसाठी 24, भजपसाठी 5, भजटसाठी 5, विमाप्रसाठी 7. या पदाकरिता वेतन श्रेणी असणार आहे 5200 ते 20200 आणि ग्रेड पे असणार आहे 2400 रुपये. उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, उमेदवार कमीत कमी 18 वर्ष पूर्ण केलेला असला पाहिजे. कमाल वयोमर्यादा अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, कमाल वयोमर्यादा मागासवर्गीय साठी 43 वर्ष आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांसाठी 43 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता, पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी. एक गोष्ट लक्षात ठेवा, पदवी परीक्षेस उमेदवार प्रस्तुत पूर्वपरीक्षेच्या पात्र असतील परंतु क सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 प्रवेशासाठी पात्र ठरण्याच्या उमेदवारांनी व सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. टंका लेखनाच्या मराठीचा वेग आहे 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्रजीच्या टंकलेखनाचा वेग आहे 40 वर्ड पर मिनिट. या सर्व आयतेचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भाषेचे ज्ञान, उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे आवश्यक आहे. परीक्षा 2 टप्प्यामध्ये असेल, पूर्वपरीक्षा 100 गुणांसाठी आणि मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी. परीक्षा शुल्क असणार आहे मागासवर्गीय म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी 373, मागासवर्गीयांसाठी 273, माजी सैनिकांसाठी 23 रुपये. महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2013, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख आहे 6 जून 2017 आणि चलनाद्वारे जर SBI बँकेमध्ये तुम्हाला शुल्क भरायचे असेल तर त्याची अंतिम तारीख आहे 7/6/2017 कार्यालयीन वेळेपर्यंत. परीक्षेची तारीख आहे 20 ऑगस्ट 2017. अर्ज करण्याची पद्धत, पात्र उमेदवाराला वेब आधारित ऑनलाईन अर्ज mhampsc.mahaonline.gov या संकेतस्थळाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. सविस्तर सूचना आयोगाच्या mpsc.mahaonline.gov.in तसेच mhampsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र निवड, परीक्षा शुल्क भरणं केल्यानंतर उमेदवाराला परीक्षेचे केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या सिलेबस किंवा पूर्वपरीक्षेच्या योजना, प्रश्नपत्रिका 1 असेल, एकूण गुण 100 आहे, प्रश्नसंख्या 100, एका प्रश्नाला म्हणजेच एका प्रश्नाला 1 गुण, कालावधी 1 तासाचा असेल म्हणजे 60 मिनिटं, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असतील वास्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. या जर आपण याचा अभ्यासक्रम बघितला तर याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व अंकगणित या 4 विषयाचा समावेश असेल. मराठीचा दर्जा 12वीचा असेल, इंग्रजीचा दर्जा 12वी लेवलचा असेल, सामान्य ज्ञान व बुद्धिमापन याचा दर्जा 5वी लेवलचा असेल आणि अंकगणिताचा दर्जा 10वीच्या लेवलचा असेल. अभ्यासक्रम पूर्वपरीक्षेसाठी अभ्यासक्रम असणार आहे मराठीमध्ये व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या वापराच्या शब्दांचा वापर. इंग्रजीमध्ये असणार आहे स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर. सामान्य ज्ञान, दैनिक घटना, नेहमीचा अनुभव, सर्व धर्म, साहित्य, राजकारण आणि शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाच्या रूपरेषा यावरील प्रश्न. बुद्धिमापन, बुद्धिमापनविषयक प्रश्न, उमेदवार किती लवकर व अचूकपणे किती विचार करू शकतो हे याचमध्ये आजमावले जाते. अंकगणितामध्ये तुम्हाला
बेरीज वजाबाकी गुणाकार दशांश पूर्णांक व टक्केवारी। तसं आता मेनचा पण सिलेबस बघूया। यामध्ये एक प्रश्नपत्रिका एक असेल, एकूण गुण 400 असेल, प्रश्नसंख्या 200 असेल, म्हणजेच एका प्रश्नाला दोन गुण असतील, कालावधी 2 तासाचा असेल आणि याच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल। याच्यामध्ये विषय असतील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमापन, मूलभूत गणितीय कौशल्य आणि हा एक आणखी एक विषय ॲड केला गेलेला आहे पुस्तक लावून लेखाकर्म, हा 12 लेवलचा असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आयोगाची ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता। 16 उमेदवारांना बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।